मराठी चित्रपट बाष्ट अर्थात उपऱ्यांचे अंतरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे श्री साई फिल्म प्रॉडक्शन निर्मित बाष्ट अर्थात उपऱ्यांचे अंतरंग चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर डॉक्टर सतीश देसाई संजय नहार अरुणम सकट विजयालक्ष्मी भोसले चंद्रशेखर जोशी यांच्या उपस्थितीत पुणे येथील पत्रकार संघात प्रदर्शित झाला यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष श्रावणी निर्माता प्रशांत ग शेठ कलाकार श्रावणी आशिष माधव सोळसकर राहुल फलटणकर सूरज बाबर आणि प्रशांत शेठ वितरक गणेश शिंदे व अन्य उपस्थित होते एक चांगली कथा मराठी प्रेक्षकांसाठी आणल्याचं समाधान निर्माते प्रशांत शेठ यांनी व्यक्त केलं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे खरं सुख असं सांगत हा चित्रपटही हे हसू आणि सुख तुम्हाला निश्चितच देईल असा विश्वास प्रशांत शेठ यांनी व्यक्त केला या सिनेमात अरुण नलावडे उषा नाईक प्रशांत शेठ रोहित चव्हाण श्रावणी आशिष राहुल फलटणकर सूरज बाबर या कलाकारांच्या भूमिका आहेत या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शेठ सहनिर्माते आदी श्रावणी यांचे आहे चित्रपटाचे कथालेखन प्रशांत शेठ यांनी केला असून संवाद व गीत प्रसन्ना यांचे आहेत हा चित्रपट सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा आधार मिळवण्यासाठी अनाथ मुलांचा पिक्चर आहे जो आधार मिळवण्यासाठी जो स्ट्रगल करतात ते त्याच्यात दाखवलेलं आहे त्यांचा तो प्रवास म्हणजेच चित्रपट सव्वीस एप्रिलला सगळ्या थिएटरमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र हा रिलीज होत आहे तरी कृपया सगळ्यांनी तो पिक्चर बघावा अशी माझी नम्र विनंती आहे मी त्याच्यात एक अनाथ मुलाची भूमिका केलेली आहे आणि मी स्वतः लिहिलेला आहे तो पिक्चर आणि माझीच निर्मिती असलेला हा पिक्चर आहे कथा संदर्भात सांगायचं झालं तर ती एक अनाथ मुलांवरती आहे ज्याच्यावरती गुंडगिरी हा शिक्का लागलेला आहे म्हणजे त्याला गुंड म्हणूनच समाज बघतो पण ॲक्च्युली ते गुंड नसतात त्यांच्यावरती संस्कार घडवले तर चांगले चांगले संस्कारिक होऊ शकतात ते हे पण आपला हा जो पांढरबिशे समाज जो आहे तो त्यांच्यावरती संस्कार न घडवता फक्त गुंडगिरी करून घेतो तर त्याच्यावरती जाऊन ते, चा ते चांगल्या ठिकाणी रा जातात आधार मिळवतात आणि प्रेमाने राहतात तो ते कसा आधार मिळवतात कसे प्रेमाने राहतात कुठं जाऊन आधार मिळवतात हे बघण्यासाठी आपल्याला पिक्चरच बघायला लागेल